मंत्री शशिकला जोल्ले यांच्यामुळे तालुक्यात शैक्षणिक क्रांती, म्हाळूपी सूत्रे, गळतगा इथे शाळा खोलीचे पाया खोदाई। मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून निप्पाणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली असून गेल्या महिन्याभरात सर्वत्र शाळा खोल्या, अंगणवाडी इमारत, महाविद्यालयाने इमारती यासह अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयाने मंजुरी आणून शैक्षणिक क्रांती करून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले असल्याचे मत हाल शुगर संचालक म्हाळू पिशेत्री यांनी व्यक्त केले। ते गळतगा तालुका निप्पाणी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळेला मंजूर करण्यात आलेल्या शाळा इमारतीच्या भूमिप्रसंगी बोलत होते। राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान योजनेतून हायकोर्ट फंड निप्पाणी भागच्या आमदार कर्नाटक राज्याच्या मंत्री सौ शशिकला जोल्लेजी आणि खासदार अण्णासाहेब जोल्लेजी यांच्या प्रयत्नातून सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा यांच्यासाठी 11 लाख रुपयाचा भरघोस निधी या ठिकाणी त्यांनी मंजूर केलेला आहे आणि अशा या कार्यक्रमाच्या पायाखुदाईच्या समारंभाप्रसंगी उपस्थित आमच्या गावच्या ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेखा कोनेवयनी, त्याचप्रमाणे गळतगा गावातील ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि SDMC चे अध्यक्ष सदस्य आणि पालकवर्ग, गेल्या 2-3 वर्षापासून ह्या आमच्या शाळेची पटसंख्या वाढल्यामुळे आणि त्यातच नवीन LKG UKG वर्ग सुरू केल्यामुळे एक रूमची आवश्यकता, एक खोलीची आवश्यकता फारच होती आणि वहिनींनी ती लक्षात घेऊन गेल्या 2-3 महिन्याच्या अवधीमध्ये आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी इथं 11 लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे। त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांचं, आमचे SDMC सदस्य, पालकवर्ग आणि गळतगा गावातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। तसेच वहिनींनी सरकारी शिक्षण याचं महत्त्व ओळखून गावामध्ये पदवीपूर्व कॉलेज असून दे किंवा या पदवी उत्तर कॉलेज कॉलेजसाठी जवळजवळ 2 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे। त्याचप्रमाणे कन्नड शाळा इथं समोरच 2 बिल्डिंग जवळजवळ 20 लाखाच्या निधीमधून त्यांनी गेल्याच वर्षी पूर्ण केलेलं आहे आणि परवाच झालेल्या इथं शाळेमध्ये फरशा जे घालण्याचं काम आहे त्यामध्ये कन्नड हेंडू आणि गंड ह्या शाळेसाठी जवळजवळ 9 लाखचा निधी त्यांनी मंजूर केलेला आहे। त्याचप्रमाणे या मराठी शाळेला सुद्धा गेल्या वर्षी महापुरामुळे जी हानी झाली त्यामधून 3.5 लाख रुपये वर गळती रोखण्यासाठी पत्र घालण्यासाठी त्यांनी मंजूर केलेला आहे आणि आज ह्या ठिकाणी त्यांनी 11 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे। त्याचप्रमाणे या निधी जो मंजूर केलेला आहे त्या निधी मंजुरासाठी आमच्या गावातील जी नेते मंडळीनं सहकार्य केलेलं आहे, कार्यकर्त्यांनी सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचं इथं अभिनंदन मानतो आणि परत एकदा वहिनी अण्णांचं अभिनंदन करून माझे 2 शब्द। प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत अध्यक्षा सुरेखा कोणे ह्या उपस्थित होत्या। प्रारंभी अध्यक्ष सुरेखा कोणे आणि उपस्थित महिला शिक्षकांच्या वतीने विधिवत भूमिपूजन करून कुदळ पूजन करण्यात आले। यानंतर शिवाजीराव पोळ, राजू पाटील, म्हाळू पिसुत्रे, लक्ष्मण शिपुरे, शिवानंद गिंडे, भरत नसलापुरे, नेताजी घोटणे, इरगोंडा पाटील आणि सुरेश कोटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पाया खुदाई करण्यात आले। यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब जाधव म्हणाले, गळतगा येथे पदवीपूर्व महाविद्यालयाला 2 कोटी रुपये मंजूर केले आहेत तर सरकारी कन्नड शाळेला आणि मुलींच्या कन्नड शाळेला खोल्या मंजूर केल्या आहेत। हळदट्टी येथे विद्यार्थ्यांना सुसज्जित शाळा इमारत बांधण्यात आली आहे। आता 2 वर्षापासून मराठी शाळेत LKG आणि UKG वर्ग चालू करण्यात आल्याने आणि शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने शाळेला एका खोलीची गरज होती। त्याची गरज ओळखून आपला विशेष प्रयत्नातून राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान उच्च न्यायालयाच्या फंडातून 11 लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे सांगून ग्रामस्थांच्या वतीने मंत्री शशिकला जोल्ले यांचे आभार मानले। यावेळी उपस्थित मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य मिथुन पाटील, अलगोंडा पाटील, विजय तेलवेकर, बाळू सदलगे, बाबासाहेब इंगळे, शिवानंद खोत, SDMC अध्यक्ष नेताजी घोटणे, शशिकांत पाटील, CRP संदीप शिंगे, ठेकेदार शब्बीर गौंडी नागरमुंडळी आदींसह शिक्षक वृंद, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी शाळेचे मुख्याध्यापक संजय गोरवाडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले।